आणि यानंतर ओळयात पुढच्या अपडेटकडे नाशिकच्या जागेवरून शिवसेना भाजपचा नव्यानं तिढा निर्माण झालाय नाशिकची जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे कुणाची मर्जी राखावी म्हणून जागांची आदला बदल होत नाही तीन टर्म आमचा खासदार असताना नाशिकची जागा सोडणं आम्हाला अशक्य असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे आणि म्हणूनच नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या खडाजंगी सुरू आहे नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ या जागेवर निवडणूक लढणार आहेत आणि याला प्रामुख्यानं कारण आहे सातारची जागा कारण सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला सोडेल आणि नाशिकची जागा त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाईल असं काहीच चर्चा असताना शिवसेनेनं मात्र आक्रमक भूमिका घेतले कारण सध्या नाशिकच्या जागेवर शिवसेनेचे सिटिंग खासदार आहेत तीन टर्म हे खासदार असताना आम्ही ही जागा सोडणार नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे आणि या संदर्भात आणि शिवसेनेची शी भूमिका जाणून घेण्यासाठी माझे सहकारी वैभव परब यांच्याकडे जाऊयात शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट सध्या त्यांच्या सोबत आहेत वैभव तुझ्याकडे कविता ही या जागांची अदलाबदल जरी झाली असली तरी या जागांच्या अदलाबदलीमध्ये शिवसेनेला विश्वासात घेतलं गेलंय का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि आपल्यासोबत थेट संजय शिरसाट जोडले गेलेत शिरसाट जी ज्या पद्धतीनं ही जागांची अदलाबदल झाले की राज्यसभेची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची देखील जागा दिली जाणार आणि सातारीची जागा उदयनराजेत लढवणार आहेत मग शिवसेनेच्या पारड्यात काय पडत आहे तरी काय नेमकं नाही नाही असं काही झालेलं नाही आहे हे सगळं बातम्या चालू आहेत एक तुम्हाला सांगतो की ह्या जा, जागा सोडणं म्हणजे राष्ट्रवादीने काय करायचं किंवा भाजपनी काय करायचं जी जागा मुळात शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवेल ना तुम्हाला विश्वासातच घेतलं गेलं मग प्रश्न तोच आहे की आणखीन त्याच्यावर बोलणी झालेली नाही परंतु बातम्यामध्ये असं झालं की भुजबळांना जागा सोडली राष्ट्रवादीला जागा सोडली असं कोणतंही झालेलं नाही अशी माझी माहिती आहे आज तिथं तीन टर्म आमचा खासदार आहे तिथं काम चांगलं आहे आज सर्वे सर्वेमध्ये तो पुढं आलेला आहे आणि अशा वेळेला ती जागा जर एकनाथ साहेबाशी बोलणी झाली असेल तर मी समजू शकतो परंतु अशा बातम्या या लागल्यात की वरून आलेली आहे आता भुजबळ भुजबळांना देणार असं त्यांनी सुद्धा कुठे असं आग्रह केलेला नाहीये म्हणजे याचाच अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमध्ये जसं काही जागांवरून वाद आहेत तसंच महायुतीमध्ये देखील चित्र पाहायला दे, मिळतात आपल्या तिन्ही पक्षांमध्ये काही एकमत पाहायला मिळत नाही नाही वाद नाहीये भुजबळांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी कुणाला बोललेलो नाही मी दिल्लीला गेलेलो नाही आणि मी कुणाला मागणी सुद्धा केलेली नाही मग एवढं असताना या ज्या बातम्या चालतात त्याच्यामुळे कार्यकर्ता व्यथित होतोय ना आज तो हेमंत गोडसे चालला मुंबईकडे चालला का चाललं नाही नाही जागा सुटली की काय ही जी काही भीती आहे यासाठी तुमच्या पक्षातल्या पक्ष नेतृत्वाने ह्या गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे की बाबा ह्या या, या जागा आपल्या आहेत या तयारी करा किंवा या जागा आपण सोडलेल्या आहेत या संदर्भामध्ये त्यांची सर्वशीच बोलणी चालू असते सर्व पदाधिकाऱ्यांशी ते बोलतात सर्व खासदारांशी बोलतात आमदारांशी बोलतात आणि कदाचित आज संध्याकाळी या बाबतीमधल्या सगळ्याला ते दे सिग्नलसुद्धा देणार आहेत आणि उद्या काही यादीसुद्धा जाहीर होणार आहे म्हणून चिंता त्याची नाही आहे जागे संदर्भातलं काय चित्र नाही नाशिकची जागा सोडू नये असा आमचा आग्रह आहेच नाशिकची जागा ही जे तीन टर्म निवडून आलेले आणि ज्यांना देणार आहेत त्यांनाही माहिती आहे की नाशिकमध्ये अखेरला गोडसेंनी एक चांगलं काम केलेलं आहे म्हणून ती जागा त्यांच्याकडे असावी असा कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह आहे आणि कार्यकर्त्याचा आग्रह मोडणं हे योग्य होणार नाही म्हणून आज आम्ही शिंदेसाहेबाला तर आम्ही स्वतः आम्ही भेटतोय पण आणि ती जागा आग्रहाने नाशिककडे असावी असा आमचा प्रयत्न असणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर कविता आपण पाहिलं की नाशिकच्या जागेवरचा दावा आहे तो शिवसेनेने अद्याप सोडला नाहीये भुजबळांना जर ही जागा मिळत असेल तर गोडसेंचं काय होणार हा पक्ष नेमकं का काय करणार या संदर्भात देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या जागेवर नेमका क्लेम कोणाचा आहे हे आपल्याला थोड्याच दिवसात किंवा काही तासामध्ये आपल्याला स्पष्ट होऊ शकतं कविता निश्चितच अठ्ठावीस तारखेला तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद होईल अशी माहिती काल अजित पवार यांनी दिली होती आणि त्यामुळे काही तासातच या सगळ्यां सगळ्या जागांवर नेमके उमेदवार कोण असतील हे चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी शिवसेनेची ही भूमिका आहे की नाशिकची जागा आम्ही कुणालाही सोडणार नाही तीन टर्म आमचा खासदार असताना ही जागा सोडणं आम्हाला अशक्य आहे असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि